पंजाब डेक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट हुबळी धामणगाव तालुका शिलो जिल्हा प्रमुख आजपासूनचा नवीन हवामान अंदाज शेतकऱ्यांना देत आहे। सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, सर्व शेतकऱ्यांनो शेतीची कामं जरा लवकर आटपून घ्या, कारण की सर्वांचे शेत दुरुस्त करायचे राहिले, तुम्ही म्हणजे कल्टिवेटर रोटावेटर करून तुम्ही तुमचे कामं करून घ्या, कारण की राज्यामध्ये मान्सूनची प्रगती होत चालली, म्हणजे जवळजवळ आता हे 27-28 नंतर मान्सून आणखी खूप प्रगती करणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, शेतकऱ्यांनो 29 मे 30 मे 31 आणि 1 जूनच्या दरम्यान राज्यामध्ये अवकाळी पाऊस मान्सून पूर्व पाऊस पडणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, हा पाऊस असा पडणार आहे म्हणजे विजेच्या कडकडासह पडणार आहे, म्हणून सर्व शेतकऱ्यांनी आपण आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या, झाडाखाली उभा राहू नका। आणि सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मान्सूनचं आगमन यावर्षी म्हणजे जवळजवळ ते केरळमध्ये 1 जून 2 जून 3 4 जून पर्यंत केरळमध्ये येईल, आणि त्याच्यानंतर 5 ते 7 दिवस म्हणजे 8-9 नंतर आपल्या महाराष्ट्रात प्रवेश होणार आहे, म्हणजे 8 जून पासून पाऊस सुरू झाल्याच्या नंतर 22 जून पासून सगळ्या महाराष्ट्रामध्ये मान्सून पसरेल, आणि 29-30 तारखेला 27-28 29 ला सगळ्यांच्या पेरण्या आटपतील। त्याच्यातून जर काही शेतकरी उरले तर त्यांच्या पेरण्या 10 जुलै ते 15 मध्ये होतील, म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं।